पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे जवान शहीद झाले, त्याचबरोबर अनेक जवान गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर देशभरामध्ये संतापाची लाट उसळली असून सर्व स्तरातून पाकिस्तानचा निषेध करण्यात येतोय. पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांनी जवानांना श्रद्धांजली अर्पण करताना जो कोणी पाकिस्तानचे झेंडे जाळण्यासाठी खरेदी करायला येईल त्याला लायटर फ्री दिलं जाईल अशी घोषणा केली. 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे सीआरपीएफचा ताफा हायवेवर जात असताना अतिरेक्यांनी स्फोटकांनी भरलेली गाडी या ताफ्यातील बसला धडकवून स्फोट घडवून आणला. भारतीय सुरक्षा यंत्रणांवरील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. या हल्ल्यानंतर देशभरात ठिकठिकाणी निषेध करण्यात आला. पुण्यात देखील अशा प्रकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले हे विविध राजकीय पक्ष आणि संघटनांचे झेंडे विकण्यासाठी प्रसिद्ध आहेत. या घटनेनंतर देखील पुण्यातील व्यापाऱ्यांमध्ये संताप दिसून आला. तर अतिरेक्यांच्या या कृत्यामुळे आणि पाकिस्तानबद्दल आपल्या भारतीयांच्या मनात जो संताप आहे तो व्यक्त करायला आपल्याकडे काय मार्ग आहे? आपण बॉर्डरवर तर जाऊ शकत नाही, त्यामुळे इथल्या प्रत्येक तरुणाच्याच नाही तर विद्यार्थ्यांच्या लहान मुलांच्या लेडीजच्याही मनात जो संताप आहे तो व्यक्त कसा करायचा? तर त्यांच्या हातात फक्त पाकिस्तानचा झेंडा आहे आणि त्यासाठीच लोक आपल्याकडे येत आहेत. हा पाकिस्तानचा झेंडा घेऊन ते काय करणार हे सगळ्या जगाला माहिती आहे आणि तीच त्या लोकांची योग्यता आहे.